पुण्याच्या या मोर्चा तेलंगणाचे आमदार राजा सिंग ठाकूर उर्फ राजा भैया छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि हिंदू राष्ट्र संघटनेचे नेते यांनी राजकारणासाठी होत असलेल्या महापुरुषांबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. पाहूया त्यांनी नेमकं यावेळी काय म्हटलंय. हिंदू जन आक्रोश जो पुणे में आज दगडूशेठ गणेश मंदिर से यहां आक्रोश भव्य रैली प्रारंभ हो रही है. आज महाराष्ट्र का नहीं भारत का हिंदू चाहता है कि लव जिहाद पर प्रतिबंध लगे. आज भारत का हिंदू चाहता है कि कन्वर्शन पर प्रतिबंध लगे. आज भारत का हिंदू चाहता है कि लव जिहाद पर कोई कानून बने, क्योंकि लव जिहाद के माध्यम से कई हमारी हिंदू बहन बेटियों को बहला फुसला कर प्यार के जाल में फंसा कर शादी की जा रही है और 35 टुकड़ों में उसको काट को फेंक दिया जा रहा है. तो सिर्फ ये एक इशू नहीं, भारत के हर कोने में लव जिहाद के नाम पर बहन बेटियों का बलात्कार और उनका कत्ल हो रहा है. साथ ही साथ जिन्होंने देश के लिए, जिन्होंने धर्म के लिए अपने प्राणों का बलिदान दिया, ऐसे संभाजी महाराज जी, उनका जो बलिदान हुआ पूरे भारत में ऑफिशियली उनका बलिदान दिवस डिक्लेयर करे. आज महाराष्ट्र का हिंदू नहीं पूरे भारत का हिंदू चाहता है. आज यही डिमांड लेकर ये शोभा यात्रा का, ये आक्रोश रैली का आयोजन किया गया है. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांच्यावरनं राजकारण होते, त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जातात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि जर हिंदू असे आपण सर्वजण या गोष्टी सहन करायला लागलो, बघत बसायला लागलो, तर नक्कीच आपल्याला पुढं कुठेही आपल्याला तोंड दाखवायची जागा राहणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज काही लोक, हे मला तर गंमत वाटते काही लोकांची, काही लोक म्हणतात की अफजल खान म्हणे स्वतःच्या सीमेचं रक्षण करायला आला होता. अरे अरे, सीमेचं हे जे वक्तव्य आहे एवढं हास्यास्पद आहे. म्हणजे एवढ्या लांब सीमेचं रक्षण करायला, अगदी प्रतापगडापर्यंत, महाबळेश्वर पर्यंत काय हिल स्टेशनला आला होता का काय कुणाला माहिती, असले काय तरी वक्तव्य बालिशपणे करायचे. फक्त आपलं मतदान टिकलं पाहिजे, आपला मतदान टिकलं पाहिजे, राजकारण झालं पाहिजे, आणि अशा पद्धतीच्या वक्तव्यात आपलं नाव चर्चेमध्ये राहिलं पाहिजे, हाच या सगळ्या मागचा हेतू आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या पुण्यामध्ये आदिलशाहीच्या उकिल्ल्यावरून आलेल्या काही सरदारांनी गारवांचा नांगर फेरला होता आणि त्या गारवांच्या नांगरांमुळे पुढे जाऊन छत्रपती शिवप्रभूंनी सोन्याचा नांगर फिरवला आणि त्या सोन्याच्या नांगरातून जी कुळं उभी राहिली ती सगळी तुमची आहे आणि गारवाच्या उकिल्ल्यावर जी कुळं उभी राहिली ती छत्रपती शिवा संभाजी महाराज धर्मवीर नव्हते ही म्हणणारी आहे. धरणांमध्ये मुठून, ऐका, धरणांमध्ये मुठून शेतकऱ्यांच्या ओल्या जखमांवर जखमा करणारे आता इतिहासात मुतू लागले आहेत. त्यांना आपल्याला डायपर घातले पाहिजे, त्यांना डायपर घालूनच यापुढे घरातून बाहेर पडलं पाहिजे.